गर्भातौ मलते प्रगति भाषा अभिमानात् अभिमानाने नागर सुनेयाता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मंडळी नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी समस्त दर्शकांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की हा कार्यक्रम आपल्या संपूर्ण जीवनाला व्यापणाऱ्या अनेक विषयांशी त्यातल्या जाणकारांशी आपली मुलाखत घडवून आणतो जेणेकरून त्या त्या विषयामधलं आपलं ज्ञान अधिक वाढेल आणि प्रत्येकाला प्रत्येक विषयातलं काही सगळं माहिती नसतं पण या मुलाखतीच्या माध्यमातून आपलं माहितीचं ज्ञान अधिक समृद्ध होईल पृथ्वी हा आपला अत्यंत लाडका ग्रह आणि संपूर्ण आकाशमंडळामध्ये आपल्याला दुसरीकडे कुठेही काही वास्तव्य मिळण्याची शक्यता नाही मग या पृथ्वीच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावरती आहे हवा पाणी जंगलं ही जी या पृथ्वीवरची नैसर्गिक साधन संपत्ती आहे याचा आपण पन पद्धतशीरपणे वर्षानुवर्ष रहास करतोय पुढेही करत राहू कारण ती जबाबदारीची जाणीव आपल्याला कोणी अजून करून दिलेली नाही किंवा ती जाणीव सातत्याने करत राहायला लागतं आणि याचसाठी जागतिक वसुंधरा दिन म्हणून आपण बावीस एप्रिल हा दिवस पाळतो या दिवसाची या वर्षीची थीम आहे पर्यावरण आणि हवामान संरक्षण महाराष्ट्र शासन यासंबंधी वेळोवेळी खूप काही करत आहे नवे नवे नियम करत आहे आणि आज आपल्यासोबत याच विषयाची चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव माननीय डॉक्टर पी अनबळगन आलेले आहेत नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार प्रश्न असा आहे की यंदाच्या वसुंधरा दिवसाची संकल्पना जी आहे महाराष्ट्र पर्यावरण आणि हवामान साक्षरता तर यासंबंधी शासनातर्फे काही उपक्रम राबवले जात असतीलच तर त्यासंबंधी आम्हाला काय माहिती या वर्षाच्या आपल्याला म्हणायचं असेल तर ह्या यर्तड़ पृथ्वी दिवस किंवा वसुंधरा दिवस जवळजवळ ऑलमोस्ट पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्षापासून आपण साजरा करतो किंवा ऑब्झर्व करतो आणि या वर्षाच्या संकल्पना जो आहेत आणि हवामानची साक्षरता आहे म्हणजे लिटरसी आहे करार्थाने हवामानाला पर्यावरणाला ज्या न्याय आपण दिले जे आतापर्यंत करार अर्थाने आपण दिलं नाही हाच याच्यामधूनच साध्य होते या संदर्भात शासनाकडून प्रामुख्याने पर्यावरण विभाग आणि आपला वन खाते फॉरेस्ट विभागाकडून वेळेवेळी यासंदर्भात व्यापकरित्याने जनजागृतीची मोहीम आणि ट्री प्लांटेशन आणि प्रदूषण जो दूर करण्यासाठी जो जो गोष्टी कराव्या लागतात नदी नदीच्या स्वच्छ करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात आणि वायू प्रदूषण आपण आता ऐकता संदर्भात स्वच्छ वायू प्रत्येक शहरामध्ये मिळण्यासाठी सर्व प्रत्येक घटकामध्ये सरकार प्रत्येक यंत्रणेची जे एक कॉम्पोसिट ऍक्शन प्लॅन पण करत आहेत आणि या संदर्भात या वर्षात खऱ्या अर्थानं आपल्याला मुंबई आणि अन्य दहा शहरामध्ये वायूच्या क्वालिटी आणि काही नद्यांचे सुद्धा आपण स्वच्छता करण्याचे कार्यक्रम या वर्ष घेतले उदाहरण आपल्याला सुद्धा पण राज्य शासनाने मोठ्या प्रमाणे हा पाऊल पुनर्जीवित करण्यासाठी एक कार्यक्रम सुद्धा कसं होतं की दिवसेंदिवस आपला समाज साक्षर होतोय हातात मोबाईल अगदी लहान लहान मुलांच्या पण आलेले आहेत पण ही साक्षरता पर्यावरणाच्या बाबतीत हवामानच्या बाबतीत नाहीये त्यामुळे हा आपला विषय या वर्षाचा खूप छान आहे की पर्यावरण आणि हवामान साक्षरता पर्यावरणाचे संस्कार रुजावेत यासाठी शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यासंबंधीच आपलं निरीक्षण काय या संदर्भात पर्यावरण सायन्स विज्ञान किंवा एनव्हरमेंटल सायन्स हे आता बऱ्यापैकी आता प्राथमिक लेवल पासूनच मुलांना केलेलं केलेले आणि ज्या पंधरा वीस वर्ष आधी पंचवीस वर्ष आधी जेव्हा आम्ही शाळेत किंवा कॉलेजला होतो ज्या पद्धतीने आम्हाला इनपुट्स किंवा माहिती असायच्या त्याच्यापेक्षा कदाचित पाच पट दहा पटनी मुलं बोलतात लहान मुलं सुद्धा आता पर्यावरणाच्या विषय बोलतात गणकचरा व्यवस्थापना बोलतात कुठेही दुरीगन काही निघाला तर काही स्टॅक मध्ये एमिशन निघाला सुद्धा बोलतात हा दूषित होते म्हणजे तसं करारताने आपण बरे पुढे आलेले आहेत पण एजून टार्गेट बेस्ड अप्रोच म्हणतो अक्च्युअली काय इट इज ज्या क्रेडलमध्ये जो मुलं तयार होतात ते नंतर या राज्याच्या देशाच्या नागरिक म्हणून होणारे मुलं त्यांना अजून याला अॅक्च्युली ज्या पद्धतीने आपण ट्रस्ट दिले पाहिजे कारण की स्कोरिंगमध्ये आपण म्हटलं तर दहावीला बारावीला फक्त केमिस्ट्री फिजिक्स आणि मॅथ्स याचा जो इम्पॉर्टन्स देतो पण पर्यावरणाला काही प्रमाणे बायोलॉजीमध्ये किंवा आपण याच्यामध्ये येतात जनरल सायन्स म्हणून येतात बरोबर बट याला असं आणखीन जरा टार्गेट बेस्ड अप्रोच आपण दिले पाहिजे या संदर्भात सासर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ सुद्धा मुलांच्यासुद्धा एक ड्रामा कॉम्पिटिशन सुद्धा दरवर्ष आपण पाच जूनच्या दरम्यान आपण या संदर्भात आपण वर्ल्ड एनव्हिरमेंट डे याच्यासाठी आपण आयोजित करतो त्याच्यामध्ये जवळजवळ मोर दॅन थ्री थाउजंड स्टुडंट्स पार्टिसिपेट आणि बरेच थीम आणतात म्हणजे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी काय काय आपलं करता येईल काय इनोव्हेटिव्ह करता येईल ते तसारखं आपण करतो या संदर्भात आणखी आपण याला त्रस्त द्यायचे असेल तर एक टार्गेट बेस्ड अप्रोच आपल्याला आणावं लागेल आणि खऱ्या अर्थाने याची रँकिंगमध्ये किंवा त्यांना एडमिशनमध्ये सुद्धा याला आपण काहीतरी गुणवत्ता याला याच्यामध्ये दाखवलं पाहिजे तरी मुलं याच्यामध्ये इंटरेस्ट पण देतात जशी स्वच्छ सोसायट्यांची आपली स्पर्धा असते सोसायट्यांच्या स्वच्छतेबाबत तशी शाळांची पण स्पर्धा येईल की शाळेतली जी टॉयलेट्स आहेत ती किती स्वच्छ आहेत संदर्भात संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम मध्ये आपण घ्यायचं आणि जिल्हा परिषद माध्यमातून आपण संधी गाळगाबे स्वच्छता अभियाना जवळजवळ ऑलमोस्ट पंधरा एक वर्षापासून आपण राबवतो याच्यामध्ये शाळेच्या सर्व विकासाचा समावेश सर्व घटकाचा समावेश करून एक अत्यंत उत्कृष्ट शाळा त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल आहे हार्ड स्किल आहे आणि ज्या ja, शाळेमध्ये असलेले स्वच्छताच्या सर्व आपण घेतो कारण अर्थाने ह्या विषय आहे बेसिकली नदी संवर्धन आणि गावी लेटरिंग करायचे नाही कचरा टाकायचे नाही हे सर्व देण्यासाठी करा अर्थाने आपण हा विचार करू शकतो आणि पर्यावरण विभाग मार्फत पर सुद्धा सुरू करायला काही हरकत नसा डॉक्टर साहेब खरंच आपल्या भारतीय संस्कृतीमधले सगळे सण हे निसर्गाशी खरं तादात्म्य नाही पावलेले आहेत म्हणजे निसर्गाच्या बरोबर जाणार आहेत पण आपले सण नेमके सादर करण्याची साजरी करण्याची पद्धत जी आहे त्यामध्ये आपण खूप प्रदूषणाचा आ, हे करत असतो म्हणजे ध्वनी प्रदूषण होत असतं विविध सणांच्या माध्यमातून तर यासंबंधी तुम्ही काय सांगाल कारण समाजातले सगळे घटक जे आहेत ते धार्मिक सण अशा पद्धतीने करतात की जणू काही निसर्गाची वाट लावलाच हे सण आहेत खऱ्या अर्थाने कोणत्याही धर्मामध्ये सण म्हटलं तर हे बेसिकली आभार प्रदर्शनाचा एक प्रा असतो पृथ्वी वसुंधरा किंवा हा जग तुम्हाला दिलेला आहे याला एक करा अर्थाने आपण ज्याला एक थँक्स गिव्हिंग म्हणतो बरोबर कुठलाही याच्यामध्ये धर्म भेदभाव ना आपण बोलणार सर्व प्रत्येक धर्मामध्ये असंच असतात बरोबर असं तुम्ही जेव्हा पृथ्वीला वसुंधराला आभार म्हणणार त्याला करा अर्थाने तुम्ही धोका नाही देऊ शकत तर म्हणून आपलं राज्य शासन मार्फत प्रमुखपणे प्रदूषण मार्फत आपण इको फ्रेंडली गणपती इको फ्रेंडली खोली आणि ध्वनी प्रदूषण संदर्भात सुद्धा किमान म्हणजे मिनिमम करून आपण कसं प्रकारचा आपण आपला सण साजरा करू शकतो आजूबाजूच्या लोकांना प्रमुखपणे हॉस्पिटल शाळा असते त्यांना कसं आपण ना ट्रबल करता आपण कसा साजरा करू शकतो दीपावलीमध्ये लेस पोल्युटिंग लेस नायशन क्रिएट करणार क्रॅकर करून कारण की आपण एका दिवशी क्रॅकर सर्व सोडा असं काही नाही काही परंपरा आहेत तर पण एका दिवशी सोडणार नाही बट आपण एक टप्प्याटप्प्याने आपण जाऊ शकतो करार्थाने एक लेस पोल्युटिंग क्रॅकर्स आपण वापरू शकतो आणि मागच्या या संदर्भात इव्हन केमिकल आपण क्रॅकर्स मध्ये चेकिंग केलेलं आहे या संदर्भात काही अॅडवायजरी पण दिलेले म्हणजे याच्यामध्ये तुम्ही असा प्रकारचा क्रॅकर्स वापरू नका म्हणून बट मुंबई सिटी आणि अन्य आपल्या शहरामध्ये इको फ्रेंडली गणपतीसाठी अतिशय उत्साहाने लोक पुढे आलेले आता घरगुती गणपती साडू मातीच्या गणपती वापरायला सुरू केलेले आणखीन याला मोठ्या प्रमाणे होणे काम होण्याची गरज आहे आपला हा कार्यक्रम महाराष्ट्रभरात बघितला जातो विविध मंडळ गल्ल्या बिल्डिंग सोसायटी जे प्रचंड डीजे लावतात जे आपल्या संस्कृतीमध्ये कधीही नव्हतं त्यांनी जे काही पोल्युशन होतं त्यासंबंधी त्यांना काय तुम्ही सांगाल या संदर्भात केंद्र शासनाच्या नॉईस कंट्रोल जो रूल्स आहे आपण एनव्हामेंट कायदा खाली का जे रूल्स घेतलेले नॉईस पोल्युशन कंट्रोलसाठी एक रुल्स आहे कायदा आहे त्याच्यामध्ये आपण बोलायचं असेल तर चाळीस ते पंचहत्तर पर्यंत डेसिबलच आपल्याला अलाउड आहे कुठल्याही एरियामध्ये पंच्याहत्तर पेक्षा कोणत्याही एरियामध्ये आपल्याला अलाउड नाही इंडस्ट्रील एरियामध्ये सुद्धा रात्री म्हटलं तरी पण सत्तर असावेत आणि किमान रेसिडेन्शियलमध्ये मध्ये रात्रीच्या एरियामध्ये चाळीस डेसिबल असं असताना हा डीजी खऱ्या अर्थाने एक संस्कृतीमध्ये एक काय म्हणायचं आपण एक धोका असं म्हणायला नाही मान्य उच्च सुद्धा या संदर्भात दाखल घेतलेले आणि मागच्या वेळीसुद्धा आपण करा व्हायोलेटर्स वरती खूप कारवाई केलेली आहे बट फक्त काय कारवाईपेक्षा बेसिकली जनजागृती आणि लोकांनी स्वतःच्या जो आहे हे समजून घेणे आणि दुसऱ्यांचे त्रास देण्याकडून म्हणजे ते टाळणे याच्यामध्ये जास्त प्रमाणे अवेअरनेस गरज आहे पर्यावरणाच्या समस्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण समस्या आणखी शहरी समस्या हे तुम्ही कसं वेगळं सांगा ग्रामीण भागातला फक्त स्वच्छता बेसिकली सांडपाणी व्यवस्थापन जो असते म्हणजे सीवेज सिस्टम ले ले काई काई ते प्रमुखपणे शहर सोडून ऑलमोस्ट नसलेलेच असते काही काय म्हणतो आपण ज्याला जो इकॉनॉमिकली अफ्लुएंट क्लास असतात त्यांच्या घरी सांडपाणी व्यवस्था असते ते सुद्धा सेप्टिक टँक असतात कुठेही टी पीचे प्लांट आपण मोठी ग्रामपंचायत काय असेल तेवढं सोडून नॉर्मली नसते आणि सेकंड जो आहे कामन जो आहे घनकचरा व्यवस्थापन आता कुठलाही ग्रामपंचायत तुम्ही मलकापूर किंवा काशी नगरमध्ये मोठी ग्रामपंचायत असतात तिथे गावातला बाहेर गेलं तर तिथं पूर्ण आपला गावातला कचरा एका टाकलेला असतात शहरामध्ये सुद्धा हा सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनच्या समस्या मोठ्या आहेत आणि ग्रामीण भागातला डिग्री कमी आहे बट तिथे तेच आहे पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल कोणाला खूप पर्यावरणावरती प्रेम आहे तर अगदी सोपी आणि सहज आणखीन अत्यंत जालिम उपाय म्हणतो तशी गोष्ट म्हणजे वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड तर त्याचं एक प्रमोशन या संपूर्ण राज्यात व्हावं यासाठी कशा पद्धतीने आपण आखणी करतो या संदर्भात आपण ज्या या वर्षाच्या वसुंधरा दिवसाच्या संकल्पना तरी बघितलं पर्यावरण आणि हवामानच्या साक्षरता साक्षरता हॅज टू गो विथ संवर्धन आणि संरक्षण करार अर्थाने आणि पर्यावरण आणि एनवायरमेंटल जे दोन्ही जो ऍस्पेक्ट आहे ज्या नैसर्गिक संपत्ती किंवा नॅचरल रिसोर्स आहे योग्य रीतीने वापरायचे आणि ज्या बचत किती करता येईल आणि वेस्टेज कमी करायचं आणि जिथं शक्यतो टाळायचं आता मायनिंगचे सुद्धा करा अर्थाने आपलं एक कॉम्पोसिट प्लॅन असला पाहिजे सॅन मायनिंग किंवा इव्हन या संदर्भात तर म्हणून या संदर्भात करा अर्थाने ॲक्च्युली मिनिमम यूस ऑफ रिसोर्सेस किंवा योग्य किंवा ज्युडिशियल यूज ऑफ रिसोर्सेस केलेले आणि याच्या संवर्धनासाठी बेसिकली सॉईल आहे आता साईल फर्टिलिटी आपला राज्यातला किंवा कुठला राज्यातला बघितलं तर बऱ्यापैकी हा केमिकल फर्टिलाइस बाकी वापरून वापर, वापर सॉईल फर्टिलिटी एकदा सॅलिनिटी असता असतात आणि सॉईल होल्डिंग करण्याची कॅपॅसिटी जो आहे याला ट्रीडलाच याला काय कुठे येऊन आपण काय मेकॅनिकली काही नाही करू शकत आणि वनक्षेत्र वाढवणे सुद्धा आपला मेन आहे कारण अर्थानं तुम्ही कुठली शहरात गेला सपोज नागपूरला पण तरी गेला नागपूरच्या निरिया परिसरामध्ये इतकी झाड असतात आणि काही वन फॉरेस्टमध्ये असतात तिकडे तुम्ही संबरमध्ये शहरातला टेम्परेचर आणि तिकडेचं टेम्परेचर एक ते दोन टक्केचे फरक असतात आपण नाशिकमध्ये जरी गेले तर ते कंटोनमेंट एरिया गेले तर त्याला एक टक्के समज बेसिकली मायक्रो क्लायमेटिक चेंज करण्याची ताकद हा ट्री प्लांटेशनला आहे आणि साईलचा साईल कन्झर्वेशनासाठी आणि रेंज uh, आहेत आपल्या बेसिकली पावसाच्या हे करण्यासाठी त्याच्यासाठी डिफॉरेस्टेशन तितकं झालं सातपडामध्ये गेला बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट फॉरेस्ट नसले सारखाचे तर म्हणून ट्री प्लांटेशन हा फार मोठी एक काय म्हणतो आपण त्याला एकमेव उपाय असू शकतात काही अर्थाने मागच्या वर्ष राज्य शासनाने मोठे पावलं उचलले जवळजवळ एक दोन कोटीच्या झाडाच्या आपण टार्गेट ठेवले आणि प्रत्येक विभागाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बरेच चांगला प्लांटेशन केले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सुद्धा एकवीस लाख झाड मागच्या वर्ष याच्यामध्ये प्लांटेशन करून घेतले इंडस्ट्रीयल एरियामध्ये आणि काही कॉमन कम्युनिटी एरियामध्ये आणि हे असं दहा वर्ष पंधरा वर्ष वीस एक कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी असलं पाहिजे म्हणजे असं एका वन टाईम ऍक्टिव्हिटी किंवा आठवाग या वर्ष झाड लाव म्हणजे झाड लावण्यापेक्षा त्याचं संवर्धन असलं पाहिजे आणि झाड टिकले गेले पाहिजे कारण तीन चार वर्षांमध्ये तरी केलं आपला फॉरेस्ट एरिया सुद्धा वाढू शकतात हा जो ड्रास्टिक चेंज आहे क्लायमेट चेंज पाऊस नाही पडत आणि मान्सून पुढे टाकलं जाते कमी पाऊस पडते म्हणून प्लांटेशन इज द वन ऑफ द बेस्ट उपयोजना असं म्हणायला काही हरकत <laughs> नाही कारण या वर्षीच आपण खूप अलार्मिंग स्टेजला आहोत कारण आताचा जो उन्हाळा सुरू आहे तोच आतापर्यंतच्या काही वर्षातला सगळ्यात जास्त टेम्परेचर दाखवणारा उन्हाळा आहे या पोल्युशन मधला एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे नद्या महाराष्ट्रावर खरं तर नद्यांचा खूप मोठा वावर आहे आणखी नद्यांचे उपकार आहेत या राज्यावरती पण या नद्यांना आपण खूप पोल्युटेट करून त्यांचा गळा घोटत आहोत त्यासंबंधी तुम्ही कसं सांगाल काय करता महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे इंडस्ट्री किंवा उद्योगाला डायरेक्ट नदीमध्ये डिस्चार्ज सोडण्यासाठी आपण कुठेही परवानगी दिली नाही एकोणीसशे सत्तर किंवा ऐंशी मध्ये कदाचित तीन चार कारखाना दिले त्याचं सोडून आता आपल्याकडे जवळजवळ एक लाख कारखाना आहे युनिट्स आहे कुठल्याही कारखान्याला आपण डायरेक्ट नदीला सोडण्यासाठी परवानगी दिली नाही या संदर्भात प्रत्येक नदी आपण कोकण पासून आपण विदर्भापर्यंत वेस्टर्न महाराष्ट्र मराठवाडा आणि कांदेश पाचही भागाच्या आपण नद्यांची गुणवत्ता करतो आणि याच्यामध्ये काही नद्या प्रदूषित झालेल्या नद्या म्हणजे पूर्ण नाही एक पट्टा असतात म्हणजे एक दहा किलोमीटर पाच किलोमीटर तसं आपल्याकडे एकोणचाळीस नद्यांची काही प्रमाणे एक किलोमीटर दोन किलोमीटरचे प्रदूषण झालं संदर्भात आपण ऍक्शन प्लॅन सुद्धा बनवलं सॅम्पल टेस्टिंग म्हणतो सॅम्पल टेस्टिंग नाही दर महिन्याचे सॅम्पल असतात आपलं काही आपल्या डिसेंबरपर्यंत पाणी वागत असते सो ऑलमोस्ट आपण फक्त जानेवारी ते जून पर्यंत आपण सॅम्पलिंग नसते परंतु आपण सहा ते सात महिने सॅम्पलिंग असतात सो त्याच्यामध्ये आपण दहा नद्यांची सुद्धा ऍक्शन प्लॅन केले आणि आता पंचगंगामध्ये गुणवत्ता वाढले इव्हन पुण्याच्या नद्यांमध्ये वाढले निरा गोड म्हणजे असं करार्थ आणि आपला एकोणपन्नास होता त्याच्याकडून आपण जवळजवळ आता एकोणचाळीसपर्यंत आले या एक दोन वर्षामध्ये प्रयत्नांना आहे आणि सेकंड ज्या नगरपालिकेत टोटल सांडपाणीच्या निर्मितीमध्ये महानगरपालिकेच्या जवळजवळ पंच्याऐंशी सत्याऐंशी टक्के आहेत आता नाशिकचे काम चांगलं चाललंय आणि इव्हन नागपूर औरंगाबादनी कामं घेतलेले पुणे घेतलेले पिंपरी चिंचवड असं मोठी मोठी आणि कोल्हापूर असं मोठी मोठी नगर महानगरपालिकांनी सांडपाणी व्यवस्था आपण ऑलमोस्ट काही ठिकाणी साठ टक्के सत्तर टक्के होता पूर्वी दहा टक्के पंधरा टक्के तसं आपण नदी स्वच्छता करण्यासाठी आणि नवी नदी जो प्रदूषण झालेले त्याचा दूर करण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने जो आपण बेटर लेट देन नेव्हर असं म्हणतो आपण आता खऱ्या अर्थाने आपण कारवाई आपण सुरू केलेली आहे कारखान्यांना आपण नद्यांमध्ये डायरेक्टली पाणी सोडायची परमिशन देत नाही त्यांचं वेस्ट सोडायची परमिशन देत नाही हे बरोबर आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये कारखान्यांचं हवेचं पण प्रदूषण होत असतं त्यासंबंधी राज्याची स्थिती कशी आहे या संदर्भात दोन प्रकार आपण बोलू शकतो एकदा कारखान्याच्या क्षेत्रामध्ये हवेच्या गुणवत्ता किंवा त्यांच्याकडून जो एमिशन होणार सेकंड आपला जो शहरातला वायूच्या एअरचा किंवा क्वालिटी या संदर्भात आपल्याकडे एक सतरा कॅटेगरीच्या जो इंडस्ट्री असतात म्हणजे अतिशय प्रदूषित म्हणतो आपण एअर रिलेटेड किंवा आपण वॉटरचं रिलेटेड हे सर्वांना कंपल्सरी ऑनलाईन मॉनिटरिंगचं आपण कंपल केलेलं आहे तसं दर पंधरा आणि त्या स्टॅकमधून जो असतो आपला स्टॅक त्याच्यामधून जो दूर निघते जो हवा निघते त्याची क्वालिटी आपल्या ऑफिसमध्ये मिळू शकते आपल्या वेबसाईटमध्ये आपण बघू शकतो तसं आपल्याकडे जवळजवळ पाचशे एक युनिट आहे ती मोठी आहे म्हणजे चंद्रपूरमध्ये आणि आपल्याकडे बल ड्रग इंडस्ट्री म्हटलं तर औरंगाबादमध्ये तारापूरमध्ये टीटीसी मध्ये ते एक प्रकार झाला सेकंड ज्याला आपण सॅम्पलिंग करतो आणि ज्या डिव्हिएटिंग इंडस्ट्रीला कारवाई करतो बट हा रेग्युलर रुटीन झाला शहरामध्ये आपल्याकडे दहा शहरामध्ये म्हणजे मुंबई पासून नागपूरपर्यंत इवन कोल्हापूर सोलापूर अमरावती औरंगाबाद नाशिक पुना हे सर्व शहरांमध्ये आपला धुलिकेन म्हणतो आपण बेसिकली पार्टिक्युलेट मॅटर त्याच्यामध्ये बाकी नायट्रस ऑक्साईड किंवा एसओटू मध्ये आपण बरेच आपल्या राज्यामध्ये शहर बरेच चांगलं आहे पुण्यातला कल्याण सोडून बाकी कुठेही एनो टू किंवा नॉक साक्स म्हणतो आपण गॅसियस पोल्युटन त्याचा आपल्याकडे प्रॉब्लेम नाही आहे फक्त दुलिकिन किंवा पार्टिक्युलेट मॅटर आपल्याकडे काही प्रमाणे मार्जिनली इनक्रीजिंग आहे म्हणजे आपण दुसरा नॉर्थ इंडियन डिस्ट्रिक्टच्या किंवा नॉर्थ इंडियन कानपूर किंवा असं नाही आपण कंपेरच करू शकत नाही एकदा मुंबईचा नॅचरल सी ब्रीज आहे हो। आणि हा नॅचरल डिस्पर्सन असा दहा शहरामध्ये जो प्रदूषित वायू आहे ते दूर करण्यासाठी आपण आय आय टी निरी माध्यमातून एक कॉन्क्रीट ऍक्शन प्लॅन करतो आता एक तीन चार ते चार महिन्यात आपल्याकडे प्लॅन होऊन जातील याच्यामध्ये सोर्स किंवा एमिशन इन्व्हेंट्री म्हणतो कोणत्या कारणासाठी हा वायू प्रदूषित होते प्रत्येक घटकाचा काय कॉन्ट्रीब्युशन आहे रेस्टॉरंटमधून क्रिमेटेरियम मधून किंवा इंडस्ट्रीमधून आणि व्हेकलमधून आणि रोड सस्पेन्शन मध्ये रोड क्वालिटी पण खराब आहे या संदर्भात आपलं काय ऍक्शन प्लॅन आणि आराखडा आपण तयार करतो याची अंमलबजावणी एक सहा महिना हो सुरू होईल म्हणजे तुमचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यात प्रत्येक क्षेत्रात तुम्ही काही ना काही त्या प्रयत्नांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय म्हणजे कॉन्क्रीटरित्या आपण कारवाई करतो आणि परिणामकार्या रिसल्ट पण दिसते आता सांडपाणी आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापन याबाबतीत कुठली नवीन योजना आहे या संदर्भात सांडपाणी आणि सांडपाणीला आता पूर्वी ज्या स्टँडर्ड असायच्या बरेच मीडियम ट्रीट करून म्हणजे एक लेवलचं ट्रीटमेंट करून सोडायचं असते आता कसं आपण आधुनिक काळात आलो अजून एकोणीसशे सत्तर ऐंशीच्या चा स्टँडर्ड नाहीये आता सांडपाणी असा प्रकारचं ट्रीटमेंट म्हणजे ॲज गुड एज अ ड्रिंकिंग वॉटर फक्त धोडाफार त्याला सस्पेंडर सालीड एक थोडाफार राहील बट अदरवाईज आपण त्याला नॉन पोर्टेबल यूजसाठी वापर करू शकतो म्हणजे ज्या करत आणि आपल्याला केंद्र शासन तरी म्हटलं तीस बीओडी पर्यंत द्यात महाराष्ट्र प्रदूषण निर्मिती प्रत्येकाने कंपल्सरी केले दहा बीओडीच्या कालीच त्यांनी करावा म्हणून हे बीओडी म्हणजे काय बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणतोय किंवा आपण बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड ज्या ज्याला कमी करण्यासाठी जितकी जास्त ऑर्गॅनिक असेल तेवढं त्यांना मायक्रोव्स लागते तर म्हणून चांगलं ट्रीटमेंट करून त्याला सोडलं तर नॅचरल डिस्पर्स होऊन नदीत जेव्हा येईल किंवा नालात येईल पाणी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तामध्ये होईल तर म्हणून आता मी जो सुरुवातला म्हटलं दोनशे सत्तावन्न अर्बन लोकल वाडीज आहे याच्यामध्ये प्रत्येकाने आता सांडपाणी व्यवस्थापना नगर उद्यान किंवा आपला बाकी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा जो स्कीम आहे सर्व स्कीममध्ये त्यांनी सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रायोरिटी देऊन त्यांनी करावं म्हणून आपण घेतले सेकंड घनकचरा व्यवस्थापनासुद्धा नगरपालिका अगेन म्हटलं ना पंच्याऐंशी सत्त्याऐंशी टक्के नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आपल्या सव्वीस सत्तावीस महानगरांकड पण होतं त्याची सुद्धा आपण आता दोन वर्षांमध्ये प्रत्येकाने त्यांनी प्रोसेसिंग प्लांट टाकावा त्याच्यामध्ये ओळा कचरा असता त्याचा मेथनिज करून आपण बायोगॅस काढू शकतो किंवा त्याला मेन्युअर किंवा खत बनवू शकतो आणि बाकी राहिलेमध्ये आपण ब्रिकेट्स बनवून आपण बॉयलरसाठी किंवा वीज निर्मिती पण करू शकतो तसं मेजॉरिटी कॉर्पोरेशननी आता कारवाई केली पण सेकंड टप्प्यामध्ये आपल्याला छोटी नगरपालिकेकडे आपला जायचं आता इलेक्ट्रॉनिक कचरा हा एक नवीन सुरू झालेला आहे प्रकार शहरी जीवनामुळे जी। त्याच्याकडे आपण कसं बघतो ई वेस्ट या संदर्भात सुद्धा दोन हजार सोळा वर्षामध्ये मार्चमध्ये म्हणजे सतरा मार्च दोन हजार सोळाला हा रूल्स नवीन रूल्स आला म्हणजे सर्व देशासाठी आहेत याच्यामध्ये पूर्वी आढळ्या पद्धतीने असायचे म्हणजे कलेक्शन एजंट रिसायकल डिसमेंट आता ज्या व्यक्ती प्रोड्यूस करतात वस्तू या व्यक्तींनी कालबद्ध कार्यक्रम आखून घ्यायचे आणि वर्ष त्यांनी मिनिमम टक्के त्यांनीच त्यांच्याकडून पायबॅक अरेंजमेंट्स किंवा त्यांनी व्यवस्था करायची आणि त्यांनी रिसायकलिंग करायचे एक्सटेंडर प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात म्हणजे या माणूस किंवा या एजन्सी किंवा या इंडस्ट्री विकतात त्यांना त्याचा जबाबदारी कायद्याने टाकले आणि आपण या संदर्भात देशामध्ये एक दोन तीन राज्य पुढे चालले हा महाराष्ट्र एक आहे आपल्याकडे ई वेस्ट डिस्मॅण्डलिंग आणि रिसायकलिंगसाठी आपल्याला पण आश्चर्य वाटेल पन्नास हजार मेट्रिक टनची कॅपॅसिटी आहे हो आणि आता काय आपल्याकडे येते पाच हजार सहा हजारपर्यंत येतात बाकी सर्व कसं आहे प्रत्येक माणसाचा ई वेसचा जो लई इलेक्ट्रॉनिक वस्तूचा लाँजिव्हिटी किंवा लाईफ आता माझ्यासाठी एक वर्ष असेल तर दुसऱ्यासाठी सात वर्ष वाजू शकतं कोणी डिस्पोज करत नाही म्हणून याच्यासाठी सुद्धा एक साक्षरता असलं पाहिजे खऱ्या अर्थानं लाईफ झाल्यानंतर त्याला एक डिस्मँडलिंगला किंवा रिसायकलिंग केलं पाहिजे आणि महाराष्ट्र इज ऑन राईट ट्रॅक जैव कचऱ्याची विल्हेवाट हा महत्वाचा विषय आपल्या विभागाने कसा हाताळला जातो आपला ऍक्ट बन कसा आपला रोजगार कायदा होता तसं आपणच पायनीर होतो तसं वाटर ऍक्ट सुद्धा महाराष्ट्राच्या पहिलं होतं नंतर केंद्र शासनाने सीपीसीपीच्या स्थापनाच्या घेतले आता एनमेंट प्रोटेक्शन ऍक्ट झाले एअर ऍक्ट झाले आणि त्याचे रूल्स प्रचंड रूल्स झाले म्हणजे पन्नास नंबर एक रूल्स आले त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट hmm. ज्या हॉस्पिटल्स क्लिनिक्स म्हणजे अलोपथी हॉस्पिटल सर्जिकल सेंटर्स युनानी सिद्धा आयुर्वेदिक सर्व आणि इवन व्हेटनरी आणि पॅथॉलॉजिकल लॅब याच्यामध्ये दोन तरीके होऊ शकतात एकदा याचे इन्फेक्टिव्ह मेटेरियल असतात ते ते आपल्याला ट्रीट केले पाहिजे सेकंड अनाटॉमिकल कंटेंट असतात क्युमन वेस्ट या संदर्भात प्रत्येकाने कॉमन फेसिलिटीकडेच पाठवावं म्हणून आपण एक ड्राईव्ह घेतले आणि मेजॉरिटी ऑफ द बिग हॉस्पिटल बिग एस्टाब्लिशमेंट असतात त्यांनी राज्यामध्ये जो कॉमन बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल फेसिलिटी असतात त्याची मेंबर झाले पायलट oh. प्रोग्राम सुद्धा आपण घेतले युनिडोच्या माध्यमातून देशामध्ये फक्त तीन एक तीन ते चार राज्यामध्ये हा स्कीम चालू आहे म्हणजे तामिळनाडू आंध्र आणि गुजरात आणि आपण याच्यामध्ये सुद्धा आपण एक मॉडेल डिस्ट्रिक्ट पण तयार करतो नाशिकच्या जिथे खऱ्या अर्थानं बायोमेडिकल वेस्ट कसं केलं पाहिजे बिन सिस्टममध्ये रिसायकलेबल कुठे नॉन रिसायकलेबल कुठे इन्सिरेशन कुठे आणि नॉन बर्न टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा फक्त इन्सिनरेशनच मार्ग असा काय नाही म्हणून याच्या संदर्भात अवेअरनेस आणि औरे याचं ओरिएंटेशन आपला चाललंय आणि महाराष्ट्र प्रदूषण यंत्रण आणि याच्या संदर्भात बार बऱ्यापैकी म्हणजे आपण आघाडीवर आहेत देशामध्ये पर्यावरण विभागाने वातावरणातले जे बदल होतात त्याचा अभ्यास करायला एक समिती नेमली आहे तर त्याचं कसं काम सुरू आहे नक्की या संदर्भात ड्राफ्ट रिपोर्ट पण झाले पॅरलेली एक स्कीम आहे म्हणजे प्रोजेक्ट ऑन चेंज इन म्हणजे क्लायमेट चेंज बदल तर अग्रिकल्चरमध्ये कसं बदल करायचंय <laughs> संदर्भात सुद्धा राज्य शासनाने एक म्हणजे इंटरनॅशनल एजन्सीच्या माध्यमातून आपलं एक ए, कारवाई सुरू आहे या संदर्भात ड्राफ्ट रिपोर्ट पण चालू आहे या संदर्भात युके गव्हर्नमेंटनी सोबत सुद्धा आपण काही प्रमाणे कारवाई आपण करत आहेत या संदर्भात बेसिकली वल्नरेबिलिटी हा शब्द आहे बेसिकली ज्या एरिया क्लायमेट चेंजसाठी पोटेन्शियल थ्रेट हॉटस्पॉट आहे पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स असतात साक्षरता आहेत आणि सॉइल रोशन किंवा फॉरेस्ट कवर आ, कमी असणे जिथे हवामान बदलण्याची शक्यता म्हणजे फ्रिक्वेन्सी किंवा प्रॉब्बिलिटी जास्त असते संदर्भात एक परिपूर्ण एक अहवाल झालेली आणि याची सुद्धा आपण केंद्र सुद्धा आपण या संदर्भात कम्युनिट करणार याला बेसिकली फंडिंगच्या गरज आहे आणि सर्व स्कीम डायव्हर्स करून क्लायमेट चेंज हाताळण्यासाठी किंवा ग्लोबल वॉर्मिंग हाताळण्यासाठी एक करार्थ फुल फ्लजिड इंडिपेंडंट सेल कार्यान्वित होण्याची सुद्धा गरजेचं आहे याच्यामध्ये कसं आपण ड्रास्टिकली कमी टेम्परेचर जिकडे होतं किंवा ड्रास्टिकली वाढतं अशांचा समावेश करतो हो का क्लायमेट चेंज फक्त टेम्परेचर राहत नाही पण बेसिकली टेम्परेचर का वाढते बेसिकली आ, आ, खराब असू शकतात तो इट कॅन ट्रॅप कार्बन डायऑक्साइड जास्त झालं म्हणजे इट कॅन ट्रॅप द टेम्परेचर म्हणजे वास सोडणार नाही hmm. आणि एलिमेंटल कार्बन जास्त झाले दुली बा आले ते सुद्धा hmm. हीट ट्रॅप करू शकतात hmm. आणि नद्यांच्या सुद्धा आपण जो एन्व्हरमेंटल फ्लो म्हणतो hmm. नदीत पाणी वागलंच पाहिजे बारा महिने किंवा नऊ महिने वागलं पाहिजे त्याची फ्लोर फाना असलं पाहिजे मायनिंग सुद्धा कसं प्रकारचं केलं पाहिजे असं हा क्लायमेट चेंज संदर्भ म्हणजे प्रत्येक घटक आहे म्हणजे टेम्परेचर सॉइल क्वालिटी वॉटरचं अवेलेबिलिटी हे सर्व त्याच्यामध्ये समावेश आणि प्रमेक आणि हँडल करण्यासाठी प्रत्येक विभागाने म्हणजे इरिगेशन अग्रिकल्चर फॉरेस्ट सर्व इव्हन प्रदूषण नियंत्रण पर्यावरण सर्व विभागांनी एकत्र येण्याची गरज आहे पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र ही केंद्र सरकारची पुरस्कृत एक योजना आहे त्यासंबंधीचं ते, ते काय माहिती याला ऍक्टिव्ह डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतो या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्टेट एनमेंट केअर सेंटर म्हणजे पर्यावरण दक्षता केंद्र आपण म्हणतो ना संरक्षण याच्यासाठी आपण ज्या एजन्सीज या इंडस्ट्रीज अतिप्रदूषित आहे याच्या परफॉर्मन्स आपण डायरेक्टली आपण ऑनलाईन मॉनिटर करतो आणि आपल्याकडे जो कॉमन ट्रीटमेंट फॅसिलिटी असतात सांडपाणी व्यवस्थापनाच्या म्हणजे एफ्ल्युमन ट्रीटमेंट प्लांट चोवीस एक आहे त्याची सर्व वीकली जो आपण सॅम्पल काढतो म्हणजे आपण तारापूरचा सीईटीपी म्हणतो आपण ज्याला कम्युनिटी म्हणजे कॉमन इन्फ्लोमेंट ट्रीटमेंट प्लॅन त्याची रिसल्ट या महिन्याचं काय आहे या आठवड्याचं काय आहे ते आपण वेबसाईटमध्ये आपण परशोधित करतो याच्या पुढे जाऊन आपण एमिसिन ट्रेडिंग किंवा ज्या कारखाना कसं का इन्व्हली परफॉर्म आहे परफॉर्म करते या संदर्भात आपण याला स्टार रेटिंग म्हणतो आपण प्रत्येक कारखान्याला सिंगल स्टार टू स्टार कार कार ते सुद्धा आपण कदाचित या महिन्यात आपण लॉन्च करणार आहे यासह महाराष्ट्र प्रदूषण निधन वेबसाइट मध्ये प्रत्येक कारखान्याच्या कन्सेंट जो पर्यावरण अनुमती आहे आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण कुठल्या कंपनीच्या मध्ये टाकलं त्याचे कुठला स्टँडर्ड आपल्याला मिळू शकते यंदाच्या वसुंधरा दिवसाची संकल्पना जी आहे की पर्यावरण आणि हवामान साक्षरता तुम्ही या कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या दर्शकांना एक शेवटचं सजेशन काय देऊ शकाल या दिवसाच्या निमित्तानं दहा करोड लोक महाराष्ट्रातली जर स्वतःहून व्हॉलंटियर झाली तर हा प्रश्न असा चुटकीसारखा संपू शकेल आम्ही नेहमी सांगत असतो रिफार्म स्टार्ट होम आणि उदाहरण म्हणायचं असेल तर सांडपाणी व्यवस्थापन किंवा कनकचरा व्यवस्थापन आपल्या एरियामध्ये कोणी येऊ द्यायचं नाही परंतु मी माझ्या एरियातला माझ्या घरातला कचरा मी दुसरा बाहेर टाकेन बट माझा घर स्वच्छ करेन हा जो मनस्थिती करारताना बदलला पाहिजे आणि वसुंधरा तुम्हाला सर्व दिलेलं आहे वसुंधराला तुम्ही काही देऊ तरी नका बट धोका देऊ नका माझा महाराष्ट्र सर्व बंधू आणि बहिणींना एक विनंती राहील हा पर्यावरण आणि हवामान बदलता हे बघून करारताने आपल्याला राज आणि देशी तरी आपण पुढे असंच चालवायचे आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण आपल्याला ज्या वस्तू भेटतात नैसर्गिक संपत्ती असं पुढच्या पिढीला तर मिळणार असेल तर खऱ्या अर्थानं एक आलाजी गरज आहे वसुंधराला आणि पृथ्वीला आपण संवर्धन करू आणि यासाठी सुरुवातपासून लहान मुलांना कसं आपण बाकीचे संस्कार आपण देतो मोठ्या लोकांना हे करा रेस्पेक्ट असं पर्यावरणाला पृथ्वीला सुद्धा एक देवासारखं एक द्यायचं आणि किंवा मुलासारखं आपला भाग आणि याला कधी धोका देता येत नाही याला संबोधन करण्यासाठी सर्व जो, जो, जो करायचं सर्व आपला आपला पद्धतीने करावा असं आमचे विनंत्र आहे धन्यवाद डॉक्टर अनबळगन अं, साहेब महत्वाचा विषय आता छेडलात की जो जो व्यक्ती बाहेरचा कचरा घरातला कचरा बाहेर टाकतोय जो जो व्यक्ती बॅग वापरतोय जो जो व्यक्ती अनेक डिसेबल्स करून समाजाला त्रास देतोय डीजे लावून तो प्रत्येक व्यक्ती त्याच्याच दुसऱ्या घरात असलेल्या पिढीला त्रास देतोय हा जो विचार त्यांनी फक्त केला तरी या गोष्टी अर्थाने म्हणजे आपल्याला अर्थाने सोल्युशन आपल्या समोर आहे दुसऱ्यांनी सांगायचं काही गरज नसावी पुन्हा असेच भेटू कुठली तरी चर्चा करायला धन्यवाद इथे आलाच थँक्यू नमस्कार